ज्याच्या छडीने आपल्याला शिकवलं घडवलं त्या शिक्षकांवर मात्र आता नोकरी गमावण्याची वेळ आली. शिक्षक पात्रता परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू झाली असून प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील सुमारे 8,000 शिक्षकांना त्यांची नोकरी गमवावी लागणार आहे. राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेनं निश्चित केलेली TET उत्तीर्णतेची पात्रता 31 मार्च पर्यंत मिळवणं आवश्यक होतं. राज्य शासनाकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला TET उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगानं पात्रता नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून न काढण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं 3 जून 2019 पत्राद्वारे फेटाळली. त्यामुळे TET अनुत्तीर्ण शिक्षकांवर 24 ऑगस्ट 2018 शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश 25 नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर महिनाभरानं प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले. 13 फेब्रुवारी 2013 पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना शासनाने TET नसल्यामुळे काढून टाकण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक आहे. कारण देशाचं भविष्य शिक्षकाच्या हातात आहे आणि देशाचं भविष्य निर्माण करणाऱ्या या शिक्षकावर कुऱ्हाड कोसरली जाते आहे. आणि हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे हा एकदम चुकीचा आहे. मराठवाडा शिक्षक संघ या माध्यमातून त्या शासनाचा त्या निर्णयाचा या ठिकाणी विरोध करत आहे. घेतलेला निर्णय शासनाने मागे जर नाही घेतला तर भविष्यामध्ये मोठे आंदोलन उभा करण्याचं कार्य मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उपसंचालक, प्राथमिक माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिलेत. या आदेशानुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेले शिक्षक TET परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्यांच्यावर 24 ऑगस्ट 2018 शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीचे तोंडी आदेश द्यावेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळेतील शिक्षकांची सेवा तात्काळ समाप्त करावी. खासगी शिक्षण संस्थातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळातील शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कारवाई संबंधित संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी. खासगी संस्थांनी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त न केल्यास त्यांचं वेतन 1 जानेवारी 2020 पासून शासनाकडून दिलं जाणार नसल्याचं पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. 7 वर्ष झालं आम्ही मुक्तेश्वर विद्यालय या ठिकाणी सेवा देत आहोत. आज आम्हाला कोणतीही पगार नाही. आम्ही विनाअनुदानित तत्वावर या ठिकाणी लागलेलो आहोत आणि या 7 वर्षामध्ये बरेच काही वाईट अनुभव आम्ही घेतलेले आणि बऱ्याच काही एवढं काही सहन करून देखील आज शासनाचा असा GR निघाला आहे. जे TET पात्र नाहीत त्यांना सेवेतून काढण्यात येईल. हे आमच्यासाठी फार अन्यायकारक असा एक आदेश आहे. याचा फटका राज्यातील सुमारे 8,000 शिक्षकांना बसणार आहे. ज्यावेळेस सरकारला शिक्षकांची गरज होती तेव्हा अपात्र असताना नियुक्तीचे आदेश दिले होते. आता हे आदेश बेकायदा ठरवायचे का? याचा फटका राज्यातील सुमारे 8,000 शिक्षकांना बसणार आहे. ज्यावेळेस सरकारला शिक्षकांची गरज होती तेव्हा अपात्र असताना नियुक्तीचे आदेश दिले होते. आता हे आदेश बेकायदा ठरवायचे का? याला नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेड्डीज यांनी उपस्थित केला. ही बेबंदशाही शिक्षण क्षेत्रात नको. ज्या शिक्षकांना शासनानं नियुक्ती आदेश दिले आहेत त्या सर्व शिक्षकांना विशेष बाब म्हणून या TET अटीतून शिक्षण विभागांना वगळलं पाहिजे अशी भूमिका आणि मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेची आहे असंही ते म्हणाले. शासनाचा जो निर्णय आलेला आहे 3 फेब्रुवारी 2013 जो निर्णय आहे की TET सर्वांना कंपल्सरी केलेली आहे. आम्ही विनाअनुदान तत्वावर 7 वर्षापासून विनावेतन काम करतोय. कसल्याही प्रकारचं आम्हाला मानधन सुद्धा शाळेमार्फत किंवा शासनामार्फत दिलं जात नाही आणि आम्ही अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना अनुदान अजूनही मिळालं नाही. अजूनही शासनानं कसल्याही प्रकारची कारवाई अनुदानासंदर्भात केलेली नसून तर नवीन असा जो निर्णय शासनानं काढलेला आहे की TET चं जे कंपल्शन आम्हाला जे केलेलं आहे
त्यामुळं याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. आणि एकतर राज्यातील शेतकरी संकटात आहे, त्याचबरोबर राज्यातील शिक्षक सुद्धा फार संकटात आहेत. या निर्णयावर अनेक मुख्याध्यापक संघटनेनं आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. आता कार्यवाही कशी होते हे बघावं लागेल.